अहमदनगर येथील नाभिक कुटुंबातील मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधात सांगोल्यात मुखमोर्चा काढण्यात आला. अहमदनगर येथील नाभिक कुटुंबातील मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधात सांगोल्यात मुखमोर्चा काढण्यात आला. हादगाव कांबी अहमदनगर येथील नाभिक कुटुंबातील 16 वर्षाच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या निषेधात सांगोला येथे आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला व तालुक्यातील इतर सामाजिक संघटना व पक्षांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले चौकातून तहसील कचेरी पर्यंत मोर्चा काढण्यात आला. अत्याचार केलेला नराधमास कडक शासन करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या ठिकाणी नाभिक समाजातील एका मुलीवरती अत्याचार झाला, त्या संदर्भात त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सांगोला तहसील कार्यालयातील मुख मोर्चा काढून एक निषेध नोंदला आहे आणि ह्याची दखल 1 महिन्यात घेण्यात यावी अशी आमची सर्व समाज वतीनं शासनाला विनंती आहे. पीडित कुटुंबाला 10 लाखाची मदत, कुटुंबाला पोलीस संरक्षण इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या मोर्चाला रिपाई, संभाजी ब्रिगेड, व्यापारी महासंघ, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, वॉटर आर्मी, काँग्रेस आय, पत्रकार संघटना, होलार समाज आदी संघटनांनी पाठिंबा दिला. नाभिक सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगन्नाथ साठे, वृत्तदर्पण न्यूज, सांगोला.